नमस्कार मित्रांनो, आज आपण मुद्रा अर्थशास्त्र या विषयी आपण अभ्यास करूया. मी डॉक्टर अनिल रामटेके, असोसिएट प्रोफेसर GS कॉमर्स कॉलेज वर्धा. आजच्या या ऑनलाईन लेक्चरमध्ये नवीन सत्रामध्ये दुसरं लेक्चर मी इथे आपल्यासमोर प्रस्तुत करतो आहे. तर मुद्रेचे अर्थशास्त्र, या मुद्रेच्या अर्थशास्त्रामध्ये पैशाची उत्क्रांती, मुद्रेची उत्क्रांती किंवा मुद्रेची ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण मागच्या लेक्चरला समजून घेतली आहे. तर मुद्रेची पार्श्वभूमी समजून घेत असताना अनेक लेखकांनी मुद्रेची व्याख्या केलेली आहे. त्यामध्ये काही परंपरागत दृष्टिकोनाच्या काही व्याख्या आहेत, ट्रॅडिशनल थिंकर्सने दिलेल्या व्याख्या. त्यामध्ये प्राध्यापक विदर्स यांच्या मते, विदर्स असं म्हणतात की मुद्रा म्हणजे विनिमयाचे माध्यम, मुद्रा म्हणजे विनिमयाचे माध्यम, मूल्यमापनाचे कार्य व हिशेबाचे परिमाण, विलंबित देणी किंवा प्रलंबित देणी देण्याचे प्रमाणित साधन आणि मूल्य संचयनाचे कार्यही ज्याच्याकडून केले जाते त्याला मुद्रा असे समजले जाते. प्राध्यापक विदर्स यांनी मुद्रेची चार कार्य विचारात घेऊन या मुद्रेची व्याख्या समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये विनिमयाचं माध्यम, मुद्रा हे विनिमयाचं माध्यम आहे, मुद्रा हे मूल्यमापनाचं कार्य मुद्रेद्वारे केलं जातं, मुद्रा हे हिशेबाचं परिमाण म्हणून समजलं जातं आणि मुद्रा ही काही उधार देणी, विलंबित देणी देण्याचं कार्य आहे किंवा ते प्रमाणित साधन आहे. मुद्रा हे मूल्य संचयनाचं कार्यसुद्धा करते, असं जेव्हा आपण व्यक्त करतो त्याला पैसा किंवा मुद्रा असे म्हटले जाते. रॉबर्टसन या संदर्भात असे म्हणतात की मुद्रा म्हणजे वस्तूची किंमत, एखाद्या वस्तूची किंमत देण्याचे किंवा अन्य प्रकारची देणे भागवण्याचे सर्वसाधारण साधन म्हणजे मुद्रा होय किंवा पैसा होय. तर मुद्रा हे वस्तू देवाणघेवाणमध्ये वस्तूची किंमत ठरवण्याचं किंवा वस्तूची किंमत देण्याचं कार्य किंवा अन्य प्रकारची उधार देणी, अन्य प्रकारची देणी भागवण्याचं सर्वसाधारण साधन म्हणजे मुद्रा असं प्राध्यापक रॉबर्टसन म्हणतात. प्राध्यापक वाकर्स या संदर्भात पुढे म्हणतात की मुद्रा म्हणजे पैशाची कार्य करणारी वस्तू, मुद्रेची कार्य करणारी वस्तू म्हणजे पैसा किंवा मुद्रा होय. पैशाची किंवा मुद्रेचे कार्य करणारी वस्तू म्हणजे मुद्रा होय. तर या व्याख्या जर बघितल्या तर काही समाधानकारक असल्याचं आपल्याला भाकीत होतं. पूर्णतः मुद्रेचं समाधान या व्याख्येवरून होत नाही, कारण या मुद्रेच्या व्याख्येमध्ये व्याप्ती मोठ्या प्रमाणात दिसत नाही. पैशाचा काटेकोरपणे वापर करून पैशाची मूलभूत वैशिष्ट्य कोणती आहे हे सुद्धा जाणून घेण्यासाठी काही महत्त्वाची कार्य किंवा पैशा मुद्रेकडून केली जाणारी महत्त्वाची जी काही कार्य आहे ते कार्य मात्र या मुद्रेमधून, मुद्रेच्या व्याख्येमधून साधारणतः व्यक्त होत नाही. तर पुढे मात्र क्राउथर असं म्हणतात, मुद्रेच्या संदर्भात क्राउथर असं म्हणतात की जी वस्तू विनिमय माध्यम म्हणून सर्वसाधारणपणे स्वीकार्य करते आणि त्याचबरोबर जी वस्तू मूल्यमापनाचे व मूल्य संचयनाचे कार्य करते अशी कोणतीही वस्तू म्हणजे मुद्रा होय. म्हणजे इथे वस्तूचं माध्यम, वस्तू विनिमयाचं माध्यम सर्व लोकांनी, जनतेनी, व्यवहारामध्ये असणाऱ्या संपूर्ण लोकांनी ते विनिमयाचं माध्यम स्वीकार केलं पाहिजे, त्याला स्वीकृती प्रदान केली पाहिजे. त्याचबरोबर वस्तूला मूल्यमापन करण्यासाठी व मूल्य संचयन करण्यासाठी सुद्धा त्यामध्ये सुविधा असली पाहिजे. तर या पद्धतीची कोणतीही वस्तू व्यवहारामध्ये जेव्हा मूल्यमापनाचं कार्य किंवा मूल्य संचयनाचं कार्य करते आणि विनिमय माध्यम म्हणून सर्वसाधारणपणे जनतेकडून स्वीकृती मिळते अशा प्रक्रियेला मुद्रा असं संबोधलं जातं. तर
ज्या वस्तूच्या सहाय्याने मूल्यमापनाचं विनिमय माध्यमाचं आणि मूल्य संचरणाचं कार्य केलं जातं अशी कोणतीही वस्तू ही पैसा किंवा मुद्रा असू शकते अशी व्याख्या दिलेली आहे. तर या व्याख्येवरून पुन्हा आपण असं समजू शकतो की मुद्रा हे विनिमय माध्यम म्हणून वापरलं जातं किंवा जी वस्तू वापरायची आहे ती वस्तू मुद्रेच्या स्वरूपात म्हणजे पैसा म्हणून सर्वसामान्य म्हणजे वापरली पाहिजे किंवा सर्वसामान्यपणे पैशाला ती मान्यता दिली असली पाहिजे. या संदर्भात प्राध्यापक सेलिगमन असं म्हणतात की मुद्रा म्हणजे ज्यात वस्तुत सर्वसामान्य स्वीकार्यता असते. सर्वसाधारणता वस्तूमध्ये सर्वसामान्यता स्वीकार्यता असते अशी ती वस्तू म्हणजे मुद्रा होय असं म्हटलेलं आहे. मनी इज वन थिंग दॅट पजेस जनरल एक्सेप्टेबिलिटी अशा संदर्भात सेलिगमन अशा स्वरूपाची व्याख्या करतो. प्राध्यापक डब्ल्यू टी न्यूलिन हे सुद्धा व्यक्त करतात की मुद्रा म्हणजे जी वस्तू सर्वसाधारणपणे विनिमयाचे माध्यम म्हणून कार्य करते अशी कोणतीही वस्तू म्हणजे पैसा किंवा मुद्रा होय. म्हणजे एखादी रक्कम अदा करण्याचे साधन ज्या दृष्टीने सर्वसामान्य स्वीकार्यता या गुणधर्मावर अवलंबून राहते आणि अर्थशास्त्रज्ञांनी यावर जास्तीत जास्त भर दिलेली आहे असं एकूण एकंदरीत दिसतं. लॉर्ड जे एम केन्स म्हणतात या संदर्भात लॉर्ड जे एम केन्स म्हणतात की मुद्रा म्हणजे जे दिल्यामुळे कर्ज करार आणि किंमत करार मिटवले जातात. एखादी प्रक्रियेतून जे दिल्यामुळे कर्जाचे करार आणि किंमत करार मिटवले जातात किंवा पूर्णतः केले जातात आणि ज्याच्या स्वरूपात सामान्यतः खरेदी शक्तीचा संचय केला जातो अशी वस्तू म्हणजे मुद्रा किंवा पैसा होय. अशी वस्तू म्हणजे मुद्रा किंवा पैसा होय. शिकागो संप्रदायाचा दृष्टिकोन आहे. शिकागो संप्रदाय दृष्टिकोनातून जसं मिल्टन फ्रीडमन आणि त्यांचे जे सहकारी आहेत डेव्हिड मिसेलमन फिलिप कँगन फँड इत्यादी अर्थशास्त्रज्ञांच्या मते मुद्रेची व्याख्या अशा स्वरूपात केलेली आहे की मुद्रा म्हणजे देशातील सर्व चलनाची एकूण बेरीज. एखाद्या देशातील सर्व चलनाची एकूण बेरीज अधिक व्यापारी बँकांकडे असलेल्या तडजोडकरिता येण्यासारख्या सर्व ठेवी म्हणजे मुद्रा किंवा पैसा होय. म्हणजे देशामध्ये जी काही चलन व्यापारी बँकाकडे जे काही पैसा असतो आणि पोस्ट ऑफिसमध्ये जो काही पैसा संचित असतो आणि लोकांकडं प्रत्यक्ष जी काही कॅश असते जी काही तडजोड करताना त्यांना जी काही संचय करून ठेवलेली जी काही लोकांकडे जी काही कॅश असते त्याची एकूण गोळाबेरीज म्हणजे मुद्रा होय असं समजलं जातं. चलनी नोटांना आणि व्यापारी बँकेच्या मागणी ठेवींना पर्याय असे असणे म्हणजे चलनी नोटा आणि व्यापारी बँकांच्या मागणी ठेवींना पर्याय असणे हा गुणधर्म व्यापारी बँकांच्या मुदतबंद ठेवीमध्ये असल्यामुळे या ठेवी पैसा म्हणून विचारात घेतल्या जाव्या असं अनेक थिंकर्सला अनेक अर्थशास्त्रज्ञांना वाटतं. रॅडक्लिफ समितीचा जो दृष्टिकोन आहे पैशाच्या संदर्भात मुद्रेच्या संदर्भात तो असा आहे की पैशाची व्याख्या करताना रॅडक्लिफ समितीने व्यापक दृष्टिकोन वापरलेला आहे. व्यापक दृष्टिकोनाची मात्र स्वीकृती दिलेली आहे. ऋणकोंना दिल्या जाणाऱ्या प्रतिनिधीच्या स्वरूपात रेडक्लिफ समितीने मुद्रेची व्याख्या करताना असं म्हटलेलं आहे की पतनिधी मुद्रेला अमर्याद प्रमाणात पर्याय असल्यामुळे त्यांच्या मते पतनिधी म्हणजे पैसा असे म्हणणे समर्थनीय ठरते किंवा हे म्हणणं बरोबर आहे असं रॅडक्लिफ समितीच्या दृष्टिकोनाला वाटते. या संदर्भात जॉन गुरले एडवर्ड शॉ यांचा सुद्धा मुद्रेच्या संदर्भात काही दृष्टिकोन दिसतोय. तर 1960 प्रकाशित झालेल्या मनी इन अ थिअरी ऑफ फायनान्स या ग्रंथामध्ये गुरले शॉ यांनी आपल्या पैशाविषयी किंवा मुद्रेविषयी मत व्यक्त केले.
त्यांचा असा दृष्टिकोन आहे की चलनविषयक सिद्धांत व धोरण यांच्या संदर्भात मुद्रेची संकल्पना आपण विचारात घेतो तेव्हा देशातील चलन व्यापारी बँकेच्या मागणी ठेवी आणि मुदतबंद ठेवी व्यापारी बँकेकडे असणारा जो काही पैसा आणि मुदतबंद ठेवी बँकेतर वित्तीय मध्यस्थांची देणी विचारात घ्यावी लागते. त्यांच्यामध्ये द्रव्यता निर्माण होणे असे कंपन्यांचे बॉन्ड्स विमा कंपन्यांकडे असणारा जो पैसा राखीव निधी सेवानिवृत्तीची निधी आणि बचतीच्या स्वरूपात असलेली निधी कर्ज आणि भांडवल अशा संपूर्ण जीवनाविषयक गुरले आणि शॉ यांनी मुद्रेच्या संदर्भात असं म्हटलेलं आहे की पैशाची व्याख्या करताना मुद्रेची व्याख्या करताना अधिक व्यापक प्रमाणात मुद्रेची व्याख्या यांनी केलेली आहे. यांचा दृष्टिकोन असा आहे की मध्यवर्ती बँकेने पैशाचा किंवा मुद्रेच्या साठ्याची M1 M2 M3 अँड M4 अशी चार प्रकारात वर्गवारी केलेली आहे. M1 म्हणजे यामध्ये जनतेकडील चलन जनतेकडे असणारा चलन लोकांच्या व्यापारी बँकातील मागणी ठेवी आणि मध्यवर्ती बँकेतील इतर ठेवीचा समावेश होतो. मध्यवर्ती बँकेतील इतर ठेवी सरकार विदेशी सरकार आंतरराष्ट्रीय संस्था हे चालू खात्यावर ठेवत असतात आणि या ठेवीचं प्रमाण पैशाच्या पुरवठ्यातील प्रमाण अत्यंत कमी असते. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे लोकांजवळचा जो पैशाचा पुरवठा जनतेकडे असणारा पैशाचा पुरवठा हा M1च्या स्वरूपात समजला जातो. M2च्या संदर्भात असं म्हटलं जातं M2 म्हणजे M1मध्ये समाविष्ट असलेले सर्व घटक आणि बँका व पोस्टामधील बचत ठेवी याचा समावेश M2 मध्ये होतो. M3 मध्ये मात्र M2 मधील सर्व घटक म्हणजे M2 मध्ये असणारे सर्व घटक आणि व्यापारी व सहकारी बँकातील मुदती ठेवी याचा समावेश M3 मध्ये होतो. तर M4 मध्ये M3 मधील सर्व घटक तसेच बचत संघटना म्हणजे जेवढ्या काही बचत संघटना असेल महिला गट असो संचयनी गट असो किंवा पोस्ट ऑफिसमधील सर्व प्रकारच्या एकूण ठेवी याचा समावेश सुद्धा यामध्ये होतो. अशा रीतीने मध्यवर्ती बँकेने रोखतेच्या क्रमाने मुद्रेची वर्गवारी केली आहे. अशा प्रकारे बँकांकडून बहुतेक जे काही कार्य केले जाते असल्यामुळे मुद्रेची एक व्याख्या दिसून येत नाही. परंतु धोरणात्मक दृष्ट्या जर बघितलं तर मुद्रेची व्याख्या अशी करता येते की द्रव्यता असलेला वित्तीय जीवनाचा संचय म्हणजे मुद्रा होय. किंवा पैसा होय असं म्हटलं जातं. तर या संपूर्ण व्याख्यांवरून आपल्याला एक लक्षात येईल की मुद्रा हे विनिमयाचं माध्यम आहे, मूल्य संग्रहणाचं माध्यम आहे, विनिमय माध्यम आहे किंवा मूल्यमापनाचं माध्यम आहे, मुद्रा हे मूल्य संग्रहणाचं माध्यम आहे, मुद्रा हे उधारी फेडण्याचं साधन आहे, मुद्रा हे मूल्याचं हस्तांतरण करण्याचं साधन आहे, प्रत्ययाचा आधार आहे, तर मुद्रा हे वितरणाचा आधार आहे, तर मुद्रा हे सीमांत तत्वाचा उपयोग करून त्या पद्धतीने सीमांत उपयोगिता समानता निर्माण करून ग्राहकांमध्ये महत्तम समाधान करण्याचं कार्य मुद्रा करतं. तर बचत आणि भांडवल सुद्धा बचत आणि भांडवलाचं संचय करण्याचं कार्य मुद्रा करतं. अशा पद्धतीने मुद्रेचं आपण वेगवेगळं कार्य इथे बघूया. तर मुद्रेचं कार्य फंक्शन्स ऑफ मनी म्हणतो आपण मुद्रेचं कार्य. तर आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये
आधुनिक अर्थव्यवस्थेमध्ये मुद्रा हे अनेक प्रकारचं कार्य करते. तर मुद्रा हे अनेक प्रकारचं कार्य करते म्हणजे मुद्रेचं तीन प्रकारे वर्गीकरण केलं जातं. पहिलं आहे प्राथमिक कार्य ज्यामध्ये विनिमय माध्यमाचं कार्य मूल्यमापनाचं कार्य यामध्ये दर्शवलेलं आहे. तर प्राथमिक कार्य ज्या प्राथमिक कार्यामध्ये ज्या काळात कार्याचा काळाशी किंवा स्थळाशी संबंध नसतो ज्या कार्याचा एखाद्या काळाशी किंवा स्थळाशी संबंध नसतो अशा पैशाच्या मूलभूत कार्यांना प्राथमिक कार्य असे म्हटले जाते. या प्राथमिक कार्यामध्ये विनिमय माध्यमाचं कार्य मुद्रा हे विनिमय माध्यमाचं कार्य आहे असं म्हटलं जातं. तर मुद्रेचं विनिमय मुद्रेचं विनिमय माध्यमाचं कार्य हे मूलभूत स्वरूपाचं कार्य आहे. आणि मूलभूत कार्य मूलभूत स्वरूपाचं कार्य असं मानलं जात असलं तरी मूल्यमापनाचं कार्य आणि विनिमय माध्यमाचं कार्य ही पैशाची दोन प्रकारची मूलभूत कार्य आपल्याला इथे दिसून येतात. पैशाची अन्य दोन प्रकारची तांत्रिक कार्य यामध्ये सुद्धा सांगितली जाते. त्यामध्ये विलंबित देणी देण्याचं कार्य उधारीचे व्यवहार किंवा विलंबित देणी देण्याचं कार्य आणि मूल्य संचयनाचं कार्य पैशाच्या किंवा मुद्रेच्या संदर्भात हे दोन मूलभूत कार्य निष्पन्न इथे होतात. त्यामध्ये मूल्यमापनाचं कार्य दुसरं कार्य दिलं आहे मूल्यमापनाचं कार्य. तर जेव्हा मुद्रा नसेल तर एका वस्तूचा ज्या अनेक वस्तूच्या मोबदल्यात विनिमय जो काही होऊ शकतो तर त्या सर्व वस्तूच्या बाबतीमध्ये विनिमय दर ठरवावे लागतील. आणि असं लक्षात ठेवावं लागेल की पैसा नसलेल्या अर्थव्यवस्थेत अशा परिस्थितीत विनिमय घडवून आणताना शक्तीचा आणि काळाचा किती अपव्यय होईल याची कल्पना केलेली बरी. कारण मूल्यमापनाचं कार्य करताना अनेक प्रकारचं शक्ती आणि वेळ फार मोठ्या प्रमाणात अपव्यय होत असते. म्हणून मूल्यमापनाचं कार्य पैसा नसेल तर एका वस्तूचा ज्या अनेक वस्तूच्या मोबदल्यात विनिमय होऊ शकतो त्या सर्व वस्तूच्या बाबतीत विनिमय दर ठरवावे लागतील. आणि असं लक्षात घ्यावं लागेल की पैसा नसलेल्या अर्थव्यवस्थेमध्ये अशी परिस्थिती विनिमय घडवून आणत असताना आपल्याला त्या शक्तीचा आणि काळाचा जो काही दुरुपयोग होतो त्या दुरुपयोगाचा उपयोग दुरुपयोग होतो ते सुद्धा शोधून काढावं लागेल. म्हणून मुद्रेकडून मूल्यमापनाचं कार्य केलं जातं. मुद्रेकडून मूल्यमापनाचं कार्य केलं जातं आणि मूल्यमापनाचं कार्य करत असताना अनेक प्रकारच्या अडचणी टाळल्या पाहिजेत. प्रत्येक वस्तूचा विनिमय सुलभ रीतीने घडवून आणला पाहिजे. प्रत्येक वस्तू विनिमय जो होतो जो वस्तूची जो काही बाजारामध्ये जे काही लोक व्यवहार करतात वस्तूची आदान प्रदान करतात ते आदान प्रदान करत असताना सुलभ पद्धतीने त्याची देवाणघेवाण करताना सुलभ पद्धतीने त्याचं विनिमय झालं पाहिजे किंवा मुद्रेचं हस्तांतरण त्या वस्तूमध्ये वस्तू प्रदान करताना झालं पाहिजे. प्रत्येक वस्तूचा पैशाच्या किंवा मोबदल्या मुद्रेच्या मोबदल्यात विनिमय होऊ लागल्यामुळे मुद्रेची ती विशिष्ट संकल्पना आपल्याला अशी दिसून येते की वस्तूचं आर्थिक महत्त्व त्या वस्तूच्या आर्थिक महत्त्वाची आर्थिक वस्तूचं आर्थिक महत्त्व मोजण्यासाठी जी काही पद्धती उपयुक्त होते जी काही पैसा आणि वस्तू मोजण्यासाठी जी काही उपयुक्त पद्धती कामी आणल्या जाते किंवा उपयुक्त ठरते अशा रीतीने मुद्रेकडून मूल्यमापनाचं कार्यसुद्धा केलं पाहिजे. मुद्रेकडून मूल्यमापनाचं कार्य केलं पाहिजे. एखाद्या वस्तूचे किंवा सेवेचे आर्थिक महत्त्व मुद्रेच्या भाषेत व्यक्त जर करायचं असलं तर त्या वस्तूची किंमत म्हणजे त्या एखाद्या वस्तूची किंमत किंवा एखाद्या वस्तूची सेवा किंवा वस्तूची किंमत व्यक्त करणे म्हणजे मुद्रेचं मूल्यमापन. तर मुद्रेचं मूल्यमापन होत असताना निरनिराळ्या दृष्टिकोनातून वस्तूची आणि सेवांचे मूल्यमापन करण्याचं साधन पैशाचा किंवा मुद्रेचा वापर करत असताना त्याची किंमत यंत्रणा कशी केली जावी म्हणजे मुद्रेचं मापन करताना किंमत यंत्रणा उपयोगात आणणे म्हणजे मुद्रेचं कार्य असं समजलं जातं. म्हणून मुद्रेच्या मूल्यमापनाच्या कार्याचे विश्लेषण करत असताना आपल्याला अशी एक अडचण दिसून येते यामध्ये दिसून येते की मुद्रा हे मूल्यमापनाचं साधन मोठ्या प्रमाणात मीटर आणि
किलोग्राम या मापदंडाप्रमाणे स्थिर स्वरूपात नाही आहे. ज्याच्या सहाय्याने अन्य वस्तूचं मूल्यमापन करावं लागतं त्या पैशाच्या मूल्यातच अनेक कारणामुळे कमी अधिक चढउतार येत असल्यामुळे मुद्रेमध्ये मुद्रेच्या कार्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी दिसून येतात. त्या दृष्टीने विचार करता मुद्रा हे अन्य वस्तूचा आणि अन्य वस्तूच्या आणि सेवाच्या मूल्यमापनाचं आदर्श साधन होऊ शकत नाही हे जरी हे लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून 1929 नंतर आतापर्यंत मुद्रेच्या मूल्यात जे काही बदल घडून येत आलेले आहेत त्यावरून मुद्रा हे वस्तूच्या मूल्यमापनाचं आदर्श साधन आहे की नाही यावरून आपण समजू शकतो. अशा पद्धतीचं विवेचन इथे मी इथे तुम्हाला सांगितलेलं आहे. इथे मी माझं लेक्चर संपवतोय. थँक्यू.